नमस्कार, मी तुम्हाला दिसते आहे का? काहीतरी केलं पाहिजे. काय करू मी? हातात घेऊ का माईक? तोच करते. मग आता कागद कुठे ठेवू? सर्व रसिकांना माझा म्हणजे आशा भोसलेचा खूप आदर आणि प्रेमाचा नमस्कार. माझ्या माई बाबांचा आणि दिदीचा आशीर्वाद आहे म्हणून आज या भव्य दिव्य ताज समोर, या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया समोर, महाराष्ट्र शासनाने मला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार मानते. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब, सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर बाबू मुनगंटीवार या सर्वांची मी आभारी आहे आणि दारव्हेकर साहेबांची मी आभारी आहे आणि इथं सर्व बसलेल्या माननीय व्यक्तींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आणि माझ्या श्रोत्यांना माझा प्यार भरा नमस्कार. मुलगी बरेच दिवसानंतर माहेरी आली तर तिचं कौतुक होत. तसं मला आज वाटतंय की डोक्यावरून पाठीवरून मायेचा हात फिरवतायत. हे महाराष्ट्राची मी मुलगी आहे आणि आज मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. बरोबर. माझा जन्म हे इथे काढता येईल का सगळं? हा, हे मला हे पण दिसत नाही, ते पण दिसत नाही, म्हणजे काय काय नेमकं काय करायचंय? हा, काढून द्या. हा, सगळे पोडियम पाहिजे मला. पोडियमवर मला भाषण ठेवायचं. झालं सगळं तुमचं? माझा जन्म 1933 साली सप्टेंबर महिन्यात, 1943 साली माझं पहिलं गाणं माझं बाळ या सिनेमासाठी मी रेकॉर्ड केलं. त्यावेळेला मी फक्त 10 वर्षाची होते. तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं आणि आजपर्यंत मी उभी आहे आणि गाते आहे आणि गात राहणार तुमच्या प्रेमामुळं. पण मला त्या लोकांची आज फार आठवण येते. माझं कदाचित बोलणं तुम्हाला बोरिंग वाटेल या आज या वेळेला, पण मला असं वाटतंय की हे जे मला महाराष्ट्र भूषण मिळालंय, माझ्या मते भारतरत्न आहे. हाय, मला इतकं मोठं आहे कारण माझ्या घरातून मला मिळालेलं आहे. माझ्या घरच्या लोकांना माझी आठवण आहे अजून, हे मला बघायचं होतं. त्यापर्यंत 90 वर्षापर्यंत मी थांबले आहे. आता जाईल कदाचित मिळाल्यावर. दत्ता रावजेकर माझे पहिले म्युझिक डायरेक्टर, सुधीर फडके काय सांगायचं या लोकांविषयी, वसंत प्रभू, वसंत देसाई, सोळांकुरकर, वसंत पवार, राम कदम, पु ल देशपांडे, यशवंत देव, श्रीनिवास खळे, श्रीधर फडके मोरे, आनंद खान म्हणजे लता मंगेशकर, तिचंही मी गाणं गायले आहे, आणि हृदयनाथ मंगेशकर, बाळ पळसुळे, या लोकांच्या बरोबर जे लोक शब्द देत होते त्यांना, त्याच्यामध्ये आरती प्रभू, शांता शेळके, पी सावळाराम, मोघे, खेबुडकर, ग दी माडगुळकर
यांनी असे असे गाणी लिहिली आहेत आणि असे असे गाणी रेकॉर्ड झाली आहेत की ते आता होणं शक्य नाही. तसं लिहिणारं कोणी आहे की नाही माहिती नाही यावेळेला, आणि म्युझिक डायरेक्टर तर नक्कीच नाहीत. या लोकांनी माझं गाण्याचं जीवन समृद्ध केलं. मैं सिर्फ मराठी नहीं हूं, सारे भारत की कन्या हूं. मेरे इस लंबे सफर में बड़े बड़े प्रोड्यूसर, बड़े बड़े संगीतकार, डायरेक्टर, म्यूजिशियंस, टेक्नीशियंस, कोरस, सॉन्ग राइटर्स, जैसे कि साहिर लुधियानवी, मजरू सुल्तानपुरी, जान निसार अख्तर, जावेद अख्तर, कैफी आजमी, शहरी यार, राजा मेहंदी अली खान, अंजान, समीर, शकील बदायूनी, इन लोगों के साथ जिन्होंने म्यूजिक डायरेक्शन दिया वो लोग हैं मदन मोहन जी, एस डी बर्मन, आर डी बर्मन, ओ पी नैयर, खयाम साहब, रवि साहब, जयदेव, इलिया राजा, मद्रास से इलिया राजा के गाने मैंने गाए हैं, ए आर रहमान, कल्याण जी आनंद जी, अविनाश व्यास जो गुजराती के बहुत बड़े म्यूजिक डायरेक्टर थे, इनको तो मैं कभी नहीं भूल सकती हूँ, किशोर कुमार मेरे साथ गाने वाले, मोहम्मद रफ़ी साहब, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, मुकेश भैया, तलत महमूद, महेंद्र कपूर, अमित कुमार, हेमंत कुमार, शैलेंद्र सिंह, सुरेश वाडकर, नितिन, उषा मंगेशकर आणि लता मंगेशकर, ह्या माझ्याबरोबर इतके सगळे लोक गायले आहेत. जिन सभी सुंदर अभिनेत्रियों ने मेरे गाने अदा किए हैं, अभी आप सोचिए, अगर जिन्नत अमान ना होती तो चुरा लिया में आपका दिल कौन चुराता. दम मर दुम में भी वो नहीं होती तो आप दम लगाते. अगर हेलन नहीं होती तो आओ ना गले लगाओ ना ये कौन गाता. संगीत प्रेमी मेरा गाना सुनते ही नहीं तो आज मैं यहां होती नहीं. आपने हर कलाकार को बनाया है. आपके बिना कोई कलाकार कलाकार नहीं बन सकता है. ऐसे ही मुझे आप प्यार देते रहिएगा और 90 साल तक गाती रहूंगी, अभी 90 ही है. ऐसे ही मुझे प्यार करते रहिएगा और मेरी हंसी, जब उन्होंने पूछी थी कि कैसे हंसती है, तो मुझे एक ही बात मन में आती है, रो के जीना है या हंस के जीना है. तो हंस के जियो. अगर आपको मेरा साथ चाहिए तो खाना बनाने के लिए मेरे को साथ भी दे जा सकते हैं आप लोग. आपके और काम नहीं आऊंगी, खाना बना सकती हूँ. तो मेरे को आप बहुत बहुत क्या बोलूँ मैं, मेरा बहुत आज का दिन बहुत खुशनुमा है और खुशी का है कि मेरे चाहने वाले भी हैं. यहाँ गवर्नमेंट भी मेरे पीछे बैठी हुई है, पड़ी हुई नहीं है, पीछे बैठी हुई है. और ऐसा ही उनका साथ रहा तो मैं जीवन में बहुत कुछ कर जाऊंगी. और आपका जैसा साथ रहा इतने सालों तक, 80 साल आपने मेरा गाना सुना है, मुझे सहा है.